पण चांगलं अगं ते तो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू चॅनल. आणि आज आपल्या इंटर्नशिपचा पहिला दिवस आहे आणि खूप दिवसांनी आम्ही सगळे आज एकत्र आलेलो आहेत. खूप मजा करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. तरी आमच्यासोबत आमचे मित्र टॉपर हर्षद कदम हे टॉपर आलेले आहेत विंटर 2022 एक्झाममध्ये. तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा जरा. धन्यवाद सितीश. आज आपल्या इथं इंटर्नशिपचा फ्री इंटर्नशिप प्रोग्राम चालू आहे, तर आपण सर्वांनी आज इथे खूप एन्जॉय करूया. तर सर्वांचं हार्दिक अभिनंदन, कारण आता आपल्या सगळ्यांच्या नावासमोर ऑफिशियली डॉक्टरची डिग्री लागत आहे. 4.5 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जी आपण ही डिग्री संपादन केलेली आहे, जे आपण यश संपादन केले आहे, त्यासाठी सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि इथून पुढं आता आपल्या कॉलेजची इंटर्नशिप चालू होणार, जिथं आपल्याला फुकट राबावं लागणार. तर त्या समोरच्या येणाऱ्या अडचणींसाठी सर्वांना अभिनंदन आणि सर्वांचे हार्दिक अभिनंदन पास झाल्याबद्दल. तर आम्ही आता ऑफिशियल डॉक्टर झालेलो आहे, तरी पेशंट कोणी असेल आमच्याकडे जर येणार असेल तर आमच्याकडे येऊ शकता, कारण डॉक्टर झालेलो आहे. आणि खूप जाईल आणि फीस ऑर्थो आहे आणि हा मेडिसिन पण सर्जन सर्जन राहिला इथे उपलब्ध आहे. अल्पदरात योजनेचा लाभ घ्या, आमच्या लोक योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद. फायनली साक्षी डॉक्टर साक्षी डॉक्टर डॉक्टर वैष्णवी कसं वाटतं फिलिंग फिलिंग कसं वाटतं डॉक्टर झाल्यानंतर? चरबी वाढले इकडे इकडे काय दिसा लागलाय आमचा सगळा ग्रुप फायनली पास आउट होऊन पूजेच्या बर्थडेची पार्टी एंटर करतोय. सो चांगल्या मार्काने. आणि आपल्या आपल्या ग्रुपचं नाव काहीतरी ठेवा की आपल्या ग्रुपचं नाव जसं दुसऱ्या ग्रुपचं नाव ठेवायचं नाव डॉक्टर साक्षीला कसं वाटतंय पास झाली तू? चांगल्या मार्काने पास झाला. बीएसएम निघाला ह्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाचं ती आहे. माने सर, माने सरांनी 0 अभ्यास करून माने सर हे एकदम उत्कृष्टरित्या पास झालेले, त्यांचं अभिनंदन. टाळ्या 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 टाळ्या. मित्रांनो, कारण एक सल्ला आहे, एक्झाम काय प्रत्येकाच्या लाईफ मध्ये जाणार एक्झामच्या पद्धतीनं घ्या, कुठली अग्निपरीक्षा नाही घेऊ, पण टेन्शन घेऊन मारायचं आहे. बिना टेन्शन घेता अभ्यास कर, सगळेजण पास होतो. कॅन्सल कर, कॅन्सल कर. 5 रुपये काढीस की ओव्हर ऍक्टिंग केली. मी पुढच्या वेळी ठेवलाय फॉर्म भरायची तयारी ठेवली आहे, हे यांची वाक्य होती आदल्या दिवशी. दिशाभूल करायला लागते, दिशाभूल करायला लागते. तिकडे तिकडे अभ्यास करायचं आणि आम्हाला सांगायचं की आपल्या जवळ नाही निंजा टेक्निक. खरा अभ्यास केला होता आपल्या हर्षद. यही नहीं, अभी और सुनिए. सर्वात मोठं अभिनंदन करायची इच्छा आहे डॉक्टर हर्षद कदम, कारण डॉक्टर हर्षद कदम यांनी आमच्या सर्व वर्गाचं स्वप्न पूर्ण केलंय. कारण इंटर्नशिपचा जो आमचा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तो आमचा आणि हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. खरं सांग काय काय केलीस तुले गुरी झाली सुट्ट्यात, सुट्ट्यात गुरी कशी झाली, काय तुमच्या ह्याच्यातला होय? तू काय केलीस गुरीच्या सुट्ट्यात, काय काय केलीस? तिला नुसतं खायचं 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 त्रास दिलाय. बस खात्यात कामाला गेले काय, खरं म्हणजे रोजानं काय बस खात्यात जॉईन झाली होती, नुसतं बसायचं आणि खायचं. बस खात्यात बरोबर आहे. तू काय केलीस वैशू? बस तिकडे नाचायची प्रॅक्टिस करायला ती एकदा असं काय करते एकदा असं. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. काय करते त्याने?
ट्रैवल सगळ्यात जास्त नाही बोलला हे काही नाही गेलती फिरायला फिरायला असं काही नाही असं काही मी ट्रॅव्हल नाही केलं मी फक्त घरी झोपायला गोवा बघितलंय मी गोवा बिवा फिरलंय उगं आपलं म्हणते काही जर तुम्ही लीव वगैरे घेतला तर एक्सटेन्शन लागतं टू इयर्सच्या आत मला इंटर्नशिप कम्प्लीट करायला लागतं विदिन टू इयर्स शक्यतो 365 डेज कंटिन्युअस स्टार्टलाच करायचं 5 डेज ओरिएंटेशन प्रोग्राम असतो तुमच्या संपूर्ण आयुष्यात मिळत अशी पहिल्यांदा मी शिवसेने प्रार्थना करतो तुमच्या वैद्यकीय पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठल्या प्रकारची पाटेदाची लाडकी पूजा पहिले मला वाटलं पूजे मुस्लिम आहे असं वाटलेलं पटेल असं वाटलेलं पुन्हा वाटलं चायनीज आहे पुन्हा वाटलं चायनीज आहे मला ते चपट्या तोंडाची कोरियन असतात की नाही तशी वाटतं लांबोळीचा तवा फेकून मारलेला पूजे आणि धनीत लय फरक आहे बरं का कारण सांग का धनी किती गोरी आहे बघ आणि पूजे बघ किती काळे आहे आणि पूजी चायनीज तुला सांगतो धनी बाहेर दिसते पूजाचा विषय काय झालेला मी सांगतो पूजा ज्यावेळी जन्मलेली आहे काय पहिला कसं पप्पा चिडलेलं मम्मीवर काय बाबा कुठलं काय हे आलं म्हणून कुठल्या मम्मी मम्मी आंबोळी करायला लागलेली कुठल्या मम्मीवर घेतला आणि पुरगीच्या तोंडावरच मारला तोंडात झाले आता हे ब्लॉग मध्ये पडणार आहे हे ब्लॉग मध्ये पडणार आहे मम्मीने 100% बघावं असं त्या चपट्या तोंडाचे पण धनी आणि ह्याच्यात लय फरक आहे बरं कुठं धनी आणि कुठं पूजी बहीण आहे तुझी तू कुणावर गेलीस काय माहित काय महालक्ष्मी तर सापडली धनी घरातले वाटते रे तुला बहिरनं आणलेली वाटते असतो होय की महालक्ष्मी जत्रा सापडले रे ते बिचारी रे महालक्ष्मी जत्रात नाही गोंधळाला गेलती काय रडत पोचून आली रडा काय झाली रडमुक रे बाळे रडमुक निर्लज्ज झाल्या आणि तिने पातळी